राज्यात विधानसभेचं रणशिंग फुंकलं तारखाही जाहीर झाल्या राजकीय पक्षांची तयारी तशी आधीच सुरू होती पण आता या तयारीला ताया वेग आलाय जागा वाटपाच्या सुरू असलेल्या बैठका चर्चा फायनल पर्यंत येऊन पोहोचल्यात महायुती आणि महाविकास आघाडी उमेदवारांची यादी जाहीर करण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचले पण मतदारसंघातील इच्छुक उमेदवार विद्यमान आमदार आपल्याला तिकीट मिळेल या पायाला भिंगरी बांधल्यासारखं मतदारसंघ पालता घालत कारण यंदाची ही निवडणूक अटी आणि प्रतिष्ठेची असणार आहे आमदारांसोबत धाकतूक वाढली आहे आता इतर भागात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना असला तरी मराठवाड्यात मात्र जरांगे पाटलांच्या फॅक्टरचं भलं मोठं आव्हान नेत्यांपुढे आहे खास करून महायुतीच्या आणि गेल्या काही दिवसांपासून राजकारण पाहिलं तर मुंडे घराण्याच्या लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव कशामुळे झाला हे काही नव्यानं सांगायला नको पण याच जरांगे फॅक्टरचा फटका धनंजय मुंडेंना सुद्धा बसणार का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत परळी विधानसभा मतदारसंघ मुंडे घराण्याचा बालेकिल्ला दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा ला पंकजा मुंडे आमदार म्हणून इथून निवडून आल्या तर दोन हजार एकोणीस ला बहिणीचाच पराभव करत धनंजय मुंडे निवडून आले इथे मुद्दा पक्षाचा नाही तर मुंडे घराण्याचा असतो पण दोन हजार ला इथं भलं मोठं आव्हान मिळालं ते मनोज जरांगे पाटलांचं संपूर्ण महाराष्ट्रात जरांगे पाटलांच्या नावाची हवा होती पण मराठवाड्यात आताही खास करून बीडमध्ये या जरांगे फॅक्टरला लोकांनी टोक्यावर उचलून धरलं त्याचा परिणाम म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला बीडचा मुंडेंचा गड बजरंग सोनावणे या नव्या चेहऱ्यानं बळकावला शरद पवारांच्या बाजूने असणारी सहानुभूती आणि जरांगे फॅक्टर हा पंकजा मुंडेंचा पराभवाला कारणीभूत ठरला पण आता मैदानात पंकजा मुंडे यांचे चुलच बंधू धनंजय मुंडे उभे आहेत धनंजय मुंडे विद्यमान आमदार आहेत गेल्या निवडणुकीला स्वतःच्या बहिणीचा पराभव करत त्यांनी हा विजय मिळवला पण आता मुंडे बंधू भगिनी एकत्र आलेत मुंडे घराण्याला मानणारा मोठा गट ही या भागामध्ये आहे धनंजय मुंडे सत्ताधारी आमदार आहेत आणि कृषी मंत्री देखील आहेत त्यामुळे मतदारसंघाच्या विकास कामांसाठी करोडोचा निधी देखील मुंडेंनी आणलाय त्यात लाडकी बहीसारखी सक्सेसफुल योजना फायद्याची ठरते आणि महायुती एकत्र लढणार असल्यानं भाजप आणि शिंदे गटाची ताकद सुद्धा धनंजय मुंडेंच्या पाठीमागे आहे परंतु मराठा आंदोलकांच्या मागण्या पूर्ण न केल्याने इतर जातींच्या आरक्षणाच्या मागण्यांना प्राधान्य देताना मराठ्यांच्या मागण्यांकडे केलेलं दुर्लक्ष आरोप प्रत्यारोप या सगळ्यांमुळे मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक आक्रमक झालेत आणि लोकसभेला जसा दणका दिला तसाच दणका विधानसभेला देणार असा निर्धार जरांगे पाटलांनी आणि मराठा आंदोलकांनी केलाय आणि याचा फटका कुठेतरी धनंजय मुंडेंना देखील बसू शकतो कारण जी चूक किंवा भूमिका पंकजा मुंडेंनी लोकसभेला घेतली ती चूक आणि भूमिका सध्या धनंजय मुंडे करताना पाहायला मिळत आहे मग त्या ओबीसी आंदोलनाला उघडपणे दिलेला पाठिंबा असो किंवा दसरा मेळाव्याला केलेलं आक्रमक भाषण माझ्या नादी लागू नका असं मुंडेंनी हल्ला बोल केला त्यात पंकजा कोयत्याची भाषा आगीत तेल ओतणारी ठरल्याची चर्चा आहे तसं पाहिलं तर मुंडेंनी जारांगेची ही भेट घेतली पण म्हणावात तशी भूमिका स्पष्ट केली नाही पण या उलट लक्ष्मण हक्केंची घेतलेली भेट ओबीसी आंदोलकांना केलेलं मार्गदर्शन मराठ्यांच्या काही पसनी पडलेलं नाही आणि लोकसभेप्रमाणे बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी वाद हा विधानसभेलाही टोकाला जाऊन पोहोचलाय आणि राहिला प्रश्न दसरा मेळाव्याचा तर जमलेली लाखोंची करोडोंची रेकॉर्ड ब्रेक गर्दी आपण सगळ्यांनी पाहिली एकीकडे नारायणगड आणि दुसरीकडे भगवानगड दोन्हीकडेही दसरा मेळावा होता परंतु जरांगेंच्या पहिल्याच दसरा मेळाव्याला लाखोंची गर्दी जमा झालेली होती त्यामुळे मराठा फॅक्टर म्हणजेच जरांगी फॅक्टर या निवडणुकीला महायुतीला घातक ठरू शकतो हे तितकं स्पष्ट झाले त्यात मुंडेंसमोर पवारांचं देखील मोठं आव्हान आहे कारण पक्ष फुटीनंतर शरद पवार यांच्या बाजूने सहानुभूती आहे आणि शरद पवार आणि मुंडेंमधले आरोप प्रत्यारोप सगळ्यांसमोर आले त्यामुळे एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर अशी काहीशी परिस्थिती धनंजय मुंडे यांची आहे आणि ही परिस्थिती मुंडेच नाही तर मराठवाड्यातील महायुतीच्या नेत्यांची सुद्धा होणार आहे कारण लोकसभेला जरांगे पॅटर्न मराठवाड्यामध्ये महायुतीच्या दारुण पराभवाला कारणीभूत ठरला एकटी संभाजीनगरची जागा सोडली कारण संदीपान भुमरेंना जरांगेंचा पाठिंबा होता त्यामुळे दुसरा मतदारसंघातही विजय मिळवणं मुंबईंना सोपं गेलं त्यामुळे संभाजीनगर सोडली तर एकही जागा महायुतीला जिंकता आली नाही उलट मंत्री आणि दिग्गज नेते असणाऱ्या ठिकाणी सुद्धा पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे आता विधानसभेला जरांगे फॅक्टर कसा परिणाम करतो कोणाला फटका बसतो आणि हा फटका बसेल की जर जाहीर केल्याप्रमाणे स्वतःचे उमेदवार दिले तर महाविकास आघाडीला हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तरी या संपूर्ण राजकारणाविषयी आणि जरांगे फॅक्टर विषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका